आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल सुळकुडचा कामदीनू दूध संस्थेत परदेशातील मशीन दाखल चारा डेव्हलपमेंट मशीनचा दूध उत्पादकांना फायदा कागल तालुका येथील सुळकुड येथील कामदीनू दूध संस्थेत नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि गोकुळ दूध संघाच्या सह सहकार्यानं अत्याधुनिक चारा डेव्हलपमेंट मशिनरी बसवण्यात येणार असून त्याचा दूध उत्पादकांना मोठा फायदा होणार काम आहे कामधेनू मशिनरीचा उपयोग शेतातील ऊस मका ज्वारी बाजरी आदी पिकांपासून जनावरांचा चारा तयार करण्यासाठी पिकाचे काढणे गोळा करणे गट्टा बांधणे आदी कामे या मशिनरीच्या सहाय्याने झटपट करण्यात येतील त्यामुळे पशुपालकांचे व शेतकऱ्यांचा श्रम अत्यंत कमी होण्यास मदत होणार आहे व जनावरांना प्रकारचे खाद्य तयार करण्यासाठी मशनरीचा उपयोग होणार आहे या मशीनची किंमत पंचवीस लाख रुपये आहे असं संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलं सुळकुड सारख्या अत्यंत ग्रामीण भागात मशनरी दाखल झाल्यामुळे दूध संस्थेला दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांनी आनंद साजरा केला या धाडसी निर्णय घेऊन दूध उत्पादकांना अत्यंत उपयुक्त मशनरी आणल्याबद्दल संस्थेच्या संचालकासह चेअरमन व्हाईस चेअरमन यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे चेअरमन यांनी महानकारी न्यूज नेटवर्कशी बोलताना एन डी पीचे जी डी जी एम श्री ए के वर्मासाहेब गोकुळ दूध संघाच्या सर्व संचालकांचे सहकार्य लाभले असे सांगितले तर दूध उत्पादकांनी या मशनरीचा उपयोग करून आपला दूध व्यवसाय वाढीस न्यावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं मशनरी पूजन श्री शेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संस्थेचे सर्व संचालक कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर ही कामधेनू दूध संस्था गोकुळ संघास म्हैस दूध जास्त पुरवठा करते या संस्थेला गोकुळ विविध विविध संस्थेकडून पारितोषिक मिळाले आहे सुळकुळून प्रदीप खोत